मुंबई सिंधुदुर्गप्रमाणेच पुण्यामध्येही शिवसैनिकांनी राणींच्या पराभवानंतर विजय जल्लोष केला. शिवसैनिकांच्या या विजय जल्लोषाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा भगवा फडकला, त्याचे पडसाद पुण्यनगरीत देखील या ठिकाणी उमटत आहेत. पुण्याचे शिवसैनिक मंडईतल्या टिळक पुतळ्या समोर या ठिकाणी जल्लोष करतायत. शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक इनमन आपल्यासोबत आहेत. मला सांगा, हा जो धक्कादायक पराभव राणेंचा आहे, त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय? हा पराभव राणे साहेबांचा धक्कादायक बिलकुल नाही आहे. हा पराभव त्यांचा होणारच होता. आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी भगवी लाट होऊ पाहते, त्या भगव्या लाटेचं ही एक चुणूक आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. काय कारण साधारणपणे असेल राणेंच्या या पराभवाचं? कारण एकेकाळी तुम्ही राणे समर्थक होतात, राणे तुमचे नेते होते, काय अनुभव? राणे साहेब काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, परंतु सत्ता आणि पैशाचा मुळ या ठिकाणी विजय मिळवता येतो असं नाही. त्याकरता तृप्ती सावंतसारख्या एका महिलेने या ठिकाणी शिवसेनेचा भगवा वांद्र्यामध्ये फडकवलेला आहे आणि प्रत्येकाला काँग्रेस पक्षाला त्यांची जागा पूर्णपणे दाखवलेली आहे. राणेंचा एकदा नाही तर दोनदा, म्हणजे सलग दोनदा दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे. प्रश्न असा आहे, राणेंचं भवितव्य काय? आता राणेंनी करायचं काय? राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता असला की डिसेंबर महिना कधीच नसतो. राजकारणात कधी कोणाची अखेर होत नसते, हे राजकारण असं चालू राहतं. पण राणेंनी याच्यातनं काय धडा घ्यावा? तिला सुद्धा राणे आता निवडून येऊ शकणार नाही ग्रामपंचायतीला. राणेंनी काय करायचं हे शिवसैनिकांनी सांगितलंय, राणे आता ठरवतील पुढे काय करायचं ते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.